आमदार सुहास कांदे यांच्याकडून तब्बल एक नाही तर चार आरोग्य रुग्णवाहिका नांदगाव तालुक्याला उपलब्ध झाल्या. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडून तब्बल एक नाही तर चार रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. नांदगाव मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना तात्काळ रुग्णसेवा देता यावी आणि वेळेत उपचार उपलब्ध व्हावेत या उद्देशाने नांदगाव तालुक्याचे दमदार आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून नांदगाव मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सर्व सुविधायुक्तचा रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. या चारही रुग्णवाहिका दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी सोमवारी सायंकाळी नांदेड शहरात दाखल झाल्या. या रुग्णवाहिकांचे नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या निवासस्थानी श्रीफळ वाहून पूजा करण्यात आली. नांदगाव मतदारसंघासाठी यापूर्वी एकावेळी एकापेक्षा जास्त रुग्णवाहिका कधीही उपलब्ध झाल्या नव्हत्या, परंतु शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे नांदगाव मतदारसंघासाठी एकाच वेळी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचा रुग्णवाहिकांपैकी 3 रुग्णवाहिका नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द, वेहळगाव, पिंपरखेड या प्राथमिक आरोग्य केंद्रांना मालेगाव तालुक्यातील निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच उर्वरित सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना देखील लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले. सुसज्ज व सर्व सुविधा युक्त रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने नांदगाव मतदारसंघातील जनतेला सेवा पुरवण्यासाठी अजून जोमाने काम करता येणार आहे. या व्यतिरिक्त काही अडचणी असल्यास आपण निश्चित मला कळवावे असे मत आमदार यांनी व्यक्त केले. नांदगाव तालुक्यातील रुग्णांना आपण योग्य वागणूक आणि योग्य उपचार ज्ञान अशी अपेक्षा करतो असेही यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना सांगितले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, माजी सभापती विलास आहेर, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, उद्योगपती आनंद कासलीवाल, नियोजन समितीचे सदस्य प्रमोद भाबड, नांदगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जानकर, वेळेगाव डॉक्टर नीलम वैद्य पिंपरखेड, डॉक्टर माधुरी शिंदे निमगाव, डॉक्टर विनया बोरसे हिसवळ, रुग्णवाहिका चालक हेमंत आहेर हिसवळ, शांतीलाल राठोड वेहेळगाव, अमोल गरुड पिंपरखेड, संदीप पारखे निमगाव, दीपक करण राठोड, जयेश देशमुख, उमेश आहेर, जाफर एन के राठोड, शेख प्रकाश चव्हाण, प्रशांत पगार आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव.